अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी राज ठाकरे आणि शरद पवार हे आता मैदानात उतरलेले असल्याचं पाहायला मिळतंय। पत्र पाठवून आणि परंपरेची आठवण करून देऊन त्यांनी भाजपला विचार करण्याचं एक आवाहन केलेलं आहे। या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतोय हे सांगणारा हा खास रिपोर्ट। अंधेरीची निवडणूक बिनविरोध होणार, राज ठाकरेंनी लिहिलं फडणवीसांना पत्र, शरद पवारांनी करून दिली परंपरेची आठवण। अंधेरीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शनिवारी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि रविवारी आशिष शेलार शिवतीर्थावर डेरे दाखल झाले। अंधेरीच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळवण्यासाठीच ही लगबग असल्याची चर्चा असतानाच राज ठाकरेंनी मात्र धक्कातंत्र देत थेट आपले मित्र देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवत वेगळी भूमिका मांडली आहे। त्यांनी म्हटलंय, प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र, एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितोय। आमदार कैलासवासी रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। कैलासवासी रमेश एक चांगले कार्यकर्ते होते, त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कैलासवासी रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल। माझी एक विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी लटके आमदार होतील हे पाहावं। मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल। आपला मित्र राज ठाकरे। आता राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत भाजप अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेणार का? शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही। त्यांच्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांचीही चर्चा करावी लागेल, वरती पक्षातही चर्चा करावी लागेल, कारण आम्ही उमेदवार घोषितही केला आणि उमेदवार हा दिला देखील आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र या पत्राचा वेगळा अर्थ काढलाय। भाजपनं धसका घेऊन हे पत्राचं नाटक घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय। एक महिना या महाराष्ट्रामध्ये ऋतुजा रमेश लटके हे धमासान सगळ्यांना माहिती आहे, परंतु आज पत्र दिलं म्हटल्यानंतर जे काही रिपोर्ट येत आहेत त्या रिपोर्ट प्रमाणे भाजपाने धसका नक्कीच घेतलाय। संस्कृती आणि महाराष्ट्राचे संस्कार मी शिकवणे एवढी वेळ नक्कीच नाही, पण तुम्ही पत्र दिल्यामुळे भाजपला कळलं की आपण आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा किती ऱ्हास करतोय। आणि आता त्यांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा फॉर्म वगैरे भरून झालेले आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे, कदाचित लक्षात आलं असेल की पराभव होईल म्हणून त्यांनीच यांना सांगितलं की तुम्ही असं एक पत्र द्या आम्हाला, म्हणजे मग आम्ही आम्हाला थेट माघार घेता येणार नाही, मग राज ठाकरेंच्या शब्दाला आम्ही देऊन आता माघार घेऊ। सगळ्या पळवाट आहेत, पण दुर्दैव आहे राज ठाकरेंनी स्वतः त्यांच्या या सगळ्या राजकारणामध्ये स्वतःला त्याच्या गुंतवून घेऊ नये असं मला वाटतं। तर शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेची आठवण भाजपला करून दिली। निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक विरोध करणं योग्य होईल, महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल। निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश कटके यांना अविरोध निवडून द्यावे असे सर्व संबंधितांना मी आवाहन करतो। अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंपाठोपाठ आता शरद पवारांनीही आवाहन केलं, त्यामुळे आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे। भाजप निवडणूक बिनविरोध करणार की प्रतिष्ठा कोणाला लावणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।